श्रद्धाला मी स्कूल टाईमपासून ओळखते अराउंड 8 आणि हे दोघं अराउंड 6th 7th पासून एकत्र आहेत. 10 पासून एकत्र आहेत श्रद्धा. आमच्या जनरेशन साठी टू मच बिकॉज 1 year 2 years इज लाईक टू मच. सो त्यांनी एवढं पर्यंत आणलंय. सो त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की हा खरंच मॅरेज शुड बी यु नो दिस काइंड ऑफ. आम्ही असं तर बघायला गेलो तर आम्ही खूप फिरायचो, बाहेर जायचो, खूप काही प्लॅनिंग करायचो वीकेंडला बाहेर जायचा. पण सगळ्यात पहिला टांग देणारा असायचा तो प्रसाद. प्रसाद सगळ्यात पहिली टांग द्यायचा, ठरवायलाही तो असायचा पण सगळ्यात पहिली टांग तो द्यायचा. चीयर्स प्रसाद अँड श्रद्धा. तुम्हा लोकांना मी खूप टाईमपासून बघते. तुम्ही लोक माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहात आणि तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग हाय लेवलचं आहे. तुम्ही लोक मेड फॉर इच अदर आहात आणि परफेक्ट आहात. ॲक्च्युली मी श्रद्धाला ज्युनियर कॉलेजपासून ओळखते, जास्त म्हणजे आता आमची बऱ्यापैकी ओळख झाली आहे. अँड त्यावेळेला मला असं वाटलं नव्हतं की लव्ह मॅरेजेस जास्त टिकतील म्हणून, बट यू आर द बेस्ट एक्झाम्पल की तुम्ही लव्ह मॅरेजला आय एम लाईक मॅरेजमध्ये तुम्ही लोकांनी कन्व्हर्ट केलं. अँड इट इज द बेस्ट एक्झाम्पल दॅन लव कॅन स्टील एक्झिस्ट विथ स्टील मॅच्युरेशन. अँड आय गेस मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांमध्ये तू एकटी अशी जास्त मॅच्युअर आहेस, अंडरस्टँडिंग आहे, गट्स तुझ्यामध्ये आहेत रिगार्डिंग मॅरेज. आणि ओके, आणि तुझ्यामध्ये जे धाडस आहे आय गेस आमच्या कोणामध्येच धाडस नाही आहे. अँड आय वॉन्ट टू कन्फेस वन थिंग, श्रद्धा आय लव्ह यू. श्रद्धा ही माझी फर्स्ट इयर बी फार्मपासूनची मैत्रीण आहे. अँड वी आर लाईक बेस्ट फ्रेंड्स. मी एकत्र फर्स्ट बेंचवर बसायचो लाईक फ्रॉम फर्स्ट इयर टू फायनल इयर. आणि आय हॅव सीन एव्हरीथिंग राईट फ्रॉम हॅपीनेस टू द सॅडनेस. आणि आता खूप इमोशनल वाटतं की तिचं लग्न झालं आहे आणि आय एम हॅपी फॉर हर की तिला प्रसादसारखा चांगला नवरा मिळाला आहे. आम्ही खूप हॅपी आहोत तुझ्यासाठी आणि दिस इज लाईक आम्ही वेट करत होतो फ्रॉम अ लॉंग पिरियड ऑफ टाईम अँड फायनली ही होत आहे. अँड वी नो ऑल वॉट यू हॅव फेस्ड अँड वी आर रिअली 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 हॅपी फॉर यू. ऑल द व्हेरी बेस्ट आणि अशीच राहा जशी होतीस आणि तशीच सर्वांना खुश ठेव. हो, माझ्याकडून पण डिट्टो सेम. नेहमी खुश राहा अँड हॅव फन इन युअर लाईफ अँड हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. काही दिवसांपूर्वी म्हणजे अशी गोष्ट म्हणजे मला त्यांनी सांगितलं की लग्न झालं आहे माझं. म्हणजे पहिले विश्वास नाही बसला की अरे तू लग्न केलं आम्हाला सांगितलं नाहीस. आणि तो बोलला नाही अरे खरं झालं आहे, असं घाईघाईत झालं सगळ्या गोष्टी. पण वाईट गोष्टीचं वाटतं की आम्ही तेव्हा त्याच्यासोबत नव्हतो जेव्हा त्याला आमची गरज होती. पण असो, झाल्या त्या गोष्टी खूप चांगल्या झाल्या. मग ह्याच्यापुढे फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा आम्हाला त्याला आमची गरज असेल तेव्हा आम्ही नक्की त्याच्या पाठीशी उभं राहू. हा किस्सा मी 8वीत असतानाचा आहे, जेव्हा प्रसाद 12वीत होता. तेव्हा अचानक त्या दिवशी काय आलं की दिवाळी संपली होती आणि दुसऱ्या दिवशी मला शाळा होती. सो मी शाळेची बॅग भरण्यासाठी सगळी पुस्तकं काढत होतो, तेवढ्यात श्रद्धाचे पप्पा आले आणि ते येऊन अचानक पप्पांच्या बाजूला बसले. पप्पा बोलले या बसा, असं आज अचानक कसे आलात. तर मग ते तेवढ्यात प्रसाद उठून आतमे निघायला गेला. तर तेवढ्यात काकांनी त्याला सांगितलं थांब तू इकडे, तू बस. तर मग तेव्हा काकांनी त्याला विचारलं काय चालू आहे तुमचं. मग तेव्हा कळलं आम्हाला की त्या दोघांचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये होते दोघं, प्रसाद आणि श्रद्धा. तर त्या मोमेंटला लिटरली एवढा शॉक झालो होतो मी. आय वॉज लाईक काय बोलतोय हा.
त्यांची जोडी म्हणजे त्यांचं एकमेकावरचं प्रेम असंच वृद्धिगत होत राहो हीच मेन माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देतो. कॉन्ग्रॅच्युलेशन्स श्रद्धा आणि प्रसाद.